आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो। यवतमाळ जिल्ह्यातील डाक सेवा ठप्प झाली असून 750 डाक सेवक संपावर गेले आहेत। अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघाच्या या संपामध्ये देशभरातील 2.5 लाखांवर डाक सेवक सहभागी झालेत। आपल्या मागण्यांमध्ये TRCA फिक्सेशन 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात यावे, अरियसचे मूल्यमापन कमिटीच्या शिफारसी लागू करावे, 12, 24 आणि 36 वर्ष सेवा झालेल्या शिफारशीप्रमाणे वार्षिक वाढ देण्यात यावी, ग्रॅज्युएटी कमिटीच्या शिफारसीप्रमाणे 5 लाख करावी, पेन्शन फंड TRCA 10% कपात करण्यात यावा, शिफारसीप्रमाणे बदलीचे आदेश काढावे, स्वच्छ नियुक्ती त्वरित लागू करावी, 30 दिवसांची रजा देण्यात यावी व साठवणीसाठी मंजुरी द्यावी, 1 माणसी डाकघरे 2 माणसे करण्यात यावीत, सर्व कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, अशा मागण्या या संपातून करण्यात आल्या आहेत। आज दिनांक 11-12 देश पातळीवर 2,70,000 GDS कर्मचारी संपात सहभागी होत आहेत व आपला यवतमाळ जिल्हासुद्धा या संपात सहभागी आहे। आपला यवतमाळ जिल्ह्यातून जवळपास 700 ते 750 कर्मचारी संपात सहभागी आहेत। आणि जे आमच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।